नमस्कार, मी प्रिया काहार बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहत आहात झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. राधानगरी तालुक्यातील फेजीकडेच्या माळरानावर धरणामध्ये स्वच्छ पाणी असणारी भोगावती नदी पुढे कुंभी, कासारी, तुळशी यांच्या संगमाने प्रयाग चिखली जवळ ज्यावेळी पंचगंगा उगम पावते त्यावेळी प्रदूषणाची सुरुवात होते. नंतर पंचगंगेचा प्रवास कोल्हापूर शहरातून इचलकरंजी जवळ कुरुंदवाड येथील वीर संताजी घोरपडे यांच्या समाधी जवळ येऊन कृष्णा नदीला मिळते. त्यावेळी प्रदूषणामुळे पंचगंगेची अक्षरशः गटार गंगा होते. पंचगंगेचे पाणी प्रदूषित आहे याचे अहवाल शैक्षणिक शासकीय न्यायालयीन स्तरावर सर्वांनी मान्य केले असून प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यात माध्यमांच्या माहितीप्रमाणे सुमारे 16,500 रुग्ण फक्त कॅन्सरचे आहेत आणि हजारो लोक कॅन्सरचे बळी ठरले आहेत. त्यामुळे दिनांक 4 जानेवारी 2019 पासून ते दिनांक 7 जानेवारी 2019 पर्यंत या काळात पंचगंगा नदीचे संगमापासून ते उगम पर्यंत नदी काठीने हजारो अबला वृद्धासह भूमातेचे रौप्य उत्सवी वर्षाच्या निमित्ताने पायी चालत भूमाता जगाराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याबद्दल भूमाता संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांनी पुणे येथे श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली.